स्टार 24 फास्ट न्यूज कार्यालयामध्ये बाप्पांच्या आरतीला शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाने यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी बाप्पांची आरती करत महिला व मुलींचे प्रश्न सोडविताना आलेल्या अडचणी यावर चर्चा केली. नमस्कार, मी सुनीता पाटील. आज आपल्याबरोबर बाप्पांच्या आरतीला आलेल्या आहेत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या महानगर प्रमुख तथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षा अस्मिताताई देशमाने. ताई, खूप खूप स्वागत तुमचं. आज आपण बाप्पांच्या आरतीला आलेला आहात. एकंदरीतच आता लोकसभेच्या निवडणुकांनंतर विधानसभेच्या निवडणुका लागतायत, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात ही सगळी सुरू असलेली चलबिचल यावर एक महिला म्हणून तुम्ही कोणत्या अँगलनी बघणार? ॲक्च्युली महिला म्हणून माझा मुद्दा, म्हणजे पहिल्यापासून मनाशी असा निश्चय होता माझा की महिलांना कुठेतरी 50% स्थान मिळायला पाहिजे. ॲक्च्युली ते तसं झालं आहे, त्यामुळे माझा अँगल जो आहे तो जोही निवडणूक जिंकेल माझ्या शहरातून म्हणा किंवा राज्यातून म्हणा, जोही पक्ष येईल, जेही मुख्यमंत्री होतील भविष्यात, त्यांनी महिला आणि मुलींसाठी कायदा आणि सुव्यवस्था आणखी मजबूत करावी. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तर केलीच आहे, पण आणखी जास्तीत जास्त मजबूत करावी अशी एवढी माझी अपेक्षा आहे. नक्कीच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता महिलांसाठी जी माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे, परंतु यामध्येही काही महिलांची नाराजगी आहे की महागाई कमी करा, गॅस सिलेंडरचे दर कमी करा, 1500 रुपये काहींच्या खात्यावर पडत आहे तर काहींच्या खात्यावर जमा झालेली नाही आहे, मुलींची सुरक्षितता त्यामध्ये महत्त्वाची आहे. सध्या जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की महिला आणि मुली सुरक्षित नाही आहे. पोलीस स्टेशनमध्ये अगदी कधी कधी FIR नोंद करायला वेळ लागतो, किंवा वरिष्ठांचा हस्तक्षेप असेल तर तो नोंदवला जातो किंवा तो दाबला जातो, हे दोन्ही प्रकार होतात. तर मग यावर तुम्ही बघितलं असेल, आता ज्या मुलीवर अत्याचार झाला बदलापूरला, मुख्यमंत्री साहेबांनी तत्काळ ॲक्शन घेतली, त्याच्यात नो डाऊट. म्हणजे ह्याच्यावर कोणीही आक्षेप नाही घेऊ शकत की साहेबांनी काही केलं नाही असं. दुसरी गोष्ट, महिला आणि मुलींसाठी त्यांनी कठोरात कठोर त्या नराधमांना शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी असं देखील त्यांनी नमूद केलं आणि तशी प्रोसेस देखील चालू आहे. आणखी महत्त्वाचा मुद्दा, लाडकी बहीण योजनेचे पैसे. नाशिकमध्ये जवळपास 1,88,000 महिलांना पैसे आलेले आहे, नाशिकमध्ये, जिल्ह्याचे वेगळे. आणि आता येणाऱ्या 20-22 तारखेच्या पर्यंत काही महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होतील, त्यात काही शंका नाही. सिलेंडर, महागाई हा जर विषय असेल, अन्नपूर्ण योजना लागू केली आहे मुख्यमंत्री साहेबांनी, ज्याला त्याचा लाभ घेता येईल तो घ्या. हे झालं महिलांना मिळणाऱ्या गोष्टींवर, परंतु मुलींचं शिक्षण जरी मोफत केलेलं असलं तरी एका बाजूला हा मुलांवर अन्याय होतोय, कारण ज्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जाते तर आपण म्हणतो एक जनरली की फुकट मिळणाऱ्या गोष्टीला किंमत नसते. म्हणजे मुलींना जर शिक्षण मोफत केलं तर त्या शिक्षणाकडे तितक्या गांभीर्याने बघत नाही आहे, आणि याचा परिणाम की ज्यांची मुलं शिकत आहे तो त्यांच्यावर लोड येतोय, तर मग हे पुन्हा मिसबॅलन्सचं गणित कसं जमणार? ॲक्च्युली हे गणित जमायला तुम्ही जर बघितलं ना, टॉपर मुलीच असतात माझ्या म्हणण्यानुसार, म्हणजे मी जे बघत आली येते, आणि मे बी त्या हिशोबानेही असेल. ते गणित पुढे कसं जमवायचं ते जमवतील. आता सध्या जे चाललंय ते चाललंय. लोकसभेला ज्या जागा निवडून आलेल्या आहेत किंवा आता विधानसभेला जागांवरून जे राजकारण सुरू झालेलं आहे, तर नाशिकमध्ये शिवसेनेला मध्येची जागा सुटेल का? एक तुम्ही जाणकार महिला आहात आणि महिलेच्याच बाजूने जर म्हटलं तर महायुतीच्या विद्यमान जे आमदार आहेत देवे आणि ताई फरांदे, आणि नाशिक मध्येच्या जागेसाठी शिवसेनेकडून जो आग्रह होतोय, तर मग हे गणित कसं जमेल? ॲक्च्युली बघा, मध्येच्या जागेचा विषय जर धरलं तर स्टँडिंग बीजेपीच्याच आहेत देवे आणि ताई, आणि शिवसेनेचे उमेदवार जरी आमच्याकडे खूप स्ट्रॉंग आहेत आदरणीय अजयदादा बोरस्ते, पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो देतील, जे महायुतीत ठरेल ते ठरेल, आम्ही सांगून आमचं झालंही पाहिजे ना पुढे सक्सेस, असा विषय आहे. राजकारण झालं, महिला सुरक्षा झाल्या, आता आपण थोडंसं अस्मिताताईंच्या वैयक्तिक आणि त्यांच्या सोशल वर्क बाबतही बोलूया त्यांच्याशी. ताई, तुम्ही खूप सारं सामाजिक कार्य केलेलं आहे, मुलींना काउन्सिलिंग म्हणा, महिलांसाठी खूप सारे उपक्रम राबवलेले आहेत, तर असा एखादा अनुभव सांगा की तुम्हाला फार एक महिला म्हणून महिलेसाठी खूप संघर्ष करावा लागला. मी ॲक्च्युली राजकारणात येण्याच्या आधी मी जॉब करत होते माझ्या पर्सनल ह्याच्यात, तेव्हा मी तो जॉब करत असताना लव जिहादवर काम केलं आहे,
आणि त्या लव्ह जिहादवर काम करत असताना 40 गावच्याच एका कुटुंबातली 12th पास आउट झालेली मुलगी ट्युशनला जात होती 40 गावमध्येच. ती एका मुलाबरोबर त्याच्या नादी लागून ती गेली निघून बाहेर. तर मला जेव्हा हे प्रकरण कळालं, ऐन भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ती मुलगी गेली आणि जाताना तिने सगळं आईचं घरातलं सोनं ती मुलगी घेऊन गेली सोबत तिच्या. आणि जेव्हा मी त्या आई वडिलांची अवस्था बघितली, आई अगदी बेडवर, वडील खूप हैराण झालेली, एकुलती एक मुलगी आणि चांगल्या फॅमिलीतली, उच्चभ्रू वस्तीत राहणारे सगळे ते, आणि ती मुलगी जेव्हा गेली आणि जेव्हा मला त्या मुलीचा पत्ता लागला आणि जेव्हा मी त्या मुलीच्या घरी गेले, अलिशान बंगलोमध्ये राहणारी मुलगी, अलिशान लाईफ जगणारी मुलगी, 10x10च्या रूममध्ये जेव्हा ते साडी वगैरे घालून आणि जेव्हा मी ते काम करताना तिला बघितलं, बाहेर सगळं ते अस्ताव्यस्त होतं, म्हणजे खूप बोलायला नको, खूप असा गलिच्छ एरिया होता तो बाहेरचा, मला ते बघून एक महिला म्हणून मला वाईट वाटलं की एवढा मोठा डिसिजन घेताना आयुष्याचा ॲटलिस्ट 5 मिनिट तरी थोडासा विचार करायला हवा होता. आणि अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या मुलींना मी घेऊन त्यांच्या आईवडिलांपर्यंत आणून सोडलंय, असा खूप मोठा, मला तरी हा संघर्ष खूप मोठा वाटतो की बाबा ह्या मुली कमी वयात यांनी हे सगळं करणं, आईवडिलांचा विचार न करता, फॅमिलीचा विचार न करता. हे बघा, विचारांची प्रगल्भता असावी पण किती, त्याला पण मर्यादा आहेत. तुम्ही काय करतात हे फार महत्वाचं आहे आयुष्यात. निर्णय कोणता घेतात त्यावर कमीत कमी विचार घ्यावा एका मुलींनी. नक्कीच जेव्हा तुम्ही अगदी 5वी 6वीच्या मुली आणायला जातात तर तेव्हा त्यांची मानसिकता काय असते? अजिबात नाही, त्या मुलाला सोडायला तयारच नसतं, त्यांचं काउन्सिलिंग करायला लागतं. एका चक्कर मध्ये होत नाही, 2-3 चक्कर मारायला लागतात, तेव्हा कुठेतरी ती मुलगी हळूहळू तयार होते. आईशी पण बोलत नाही त्या फोनवर, मग कायदेशीर मग होतात ना गोष्टी सगळ्या, पण नसतात, मुली तयार नाही होत लवकर. म्हणजे फार गंभीर विषय आहे तसं जर बघितलं तर. हा झाला सोशलचा विषय. भविष्यामध्ये आपला राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, आपल्याला काय व्हायला आवडेल? ऍक्च्युली मला बेसिकली, मी उद्योजकच आहे, मला चांगली उद्योजिका व्हायला आवडेल, म्हणजे मला माझं स्वतःचं नाव मोठं करायला आवडेल उद्योगधंद्यांमध्येच, आणि माझ्यासारख्याच अनेक महिला उद्योजिका व्हाव्यात हे माझं एम आहे. आणि माझ्याबरोबरच्या अनेक महिलांना मी उद्योगाविषयी मार्गदर्शन पण केलेलं आहे, मी ज्याच्यात आहे, ज्या फील्डमध्ये मी काम करते त्याच्यात. राजकारणाचं जर बघितलं तर माझा फॅमिली, माहेरचा बेस माझा राजकीय आहे, सासरी तसं माझं कोणी नाही आहे. भविष्यात मिळाला चान्स तर नक्की विचार करेल, पण सध्या तरी माझं काही नाही. उद्योजिका होऊन महिलांना जास्त रोजगार देता येईल की राजकारणाच्या माध्यमातून जास्त रोजगार होईल? दोन्ही बॅलन्स करेल मी, राजकारणही आणि माझं. उद्योजिका झाल्या तर स्वतः इन्व्हेस्ट करावी लागेल आणि राजकारणात आल्या तर आपोआप नाही, असं काही नाही. पण जेव्हा मी स्वतः इन्व्हेस्ट करून महिलांना घडवेल ना, तो आनंदी जास्ती असेल, अगदीच तो आनंद वेगळा असेल माझा. नक्कीच अस्मिताताई आज बाप्पांच्या आरतीला आलेले आहे आणि अगदी त्यांनी सामाजिक, राजकीय तसेच महिलांच्या सुरक्षा आणि आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी योजना ही लाडकी बहिणच आली आहे आणि त्याच पक्षाच्या त्या महिला आघाडीच्या महानगर प्रमुख देखील आहेत. ताई खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीला. तुम्ही उद्योजिका व्हा किंवा राजकारणात सक्रिय व्हा. थँक्यू. शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या महानगर प्रमुख अस्मिताताई देशमाने यांनी बाप्पांच्या आरतीला हजेरी लावत महिला आणि मुलींसाठी राज्य सरकारने केलेल्या योजना, त्याचबरोबर विधानसभेला महायुतीचा उमेदवार निवडून येणार यावरही विश्वास व्यक्त केला. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.